कन्नड येथील गोवंश हत्या प्रकरणी कन्नड शहर पोलिसांनी 3 नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून कत्तलखाना चालवणाऱ्या 5 व्यक्तींपैकी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अधिक तपासासाठी 2 स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गोवंशी हत्याबंदी कायदा लागू असतानाही कन्नड शहरातील बारामती ऍग्रो साखर कारखान्याच्या पाठीमागे व धुळे सोलापूर महामार्गावर असलेल्या जिओच्या पेट्रोल पंपासमोरील गट क्रमांक 178 मधील खुल्या भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून खुलेआम बेकायदा गोवंश हत्या होत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी समाज माध्यमांवर प्रसारित झाला होता. यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. परंतु कन्नड पोलीस पोहोचण्या अगोदरच कत्तलखाना चालवणाऱ्यांनी आपल्या कत्तलखान्याचा गाशा गुंडाळून पोबारा केला. या प्रकरणात आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. लवकरच यातील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सायंकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम दर्शनी त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी कत्तलखाना चालू असल्याचे त्यांना दिसून आले. शुक्रवारी रात्रभर पोलीस त्याच ठिकाणी होते. परंतु काही सुगाव लागला नाही. त्या ठिकाणी जे काही अवशेष मिळाले ते जुने अवशेष आहेत. परंतु या ठिकाणी हा कत्तलखाना चालू होता हे खरे आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. तर समाज माध्यमांवर प्रसारित झालेला तो व्हिडिओ जुना आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारचाच समाज माध्यमांवर प्रसारित झालेला व्हिडिओ जुना असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी तो व्हिडिओ शुक्रवारी दुपारी काढण्यात आला असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तो व्हिडिओ कधीचा आहे याची संबंधित विभागाकडे पाठवून तपासणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.